नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणी सी चाल. नऊवारी साडीमुळे तर खूप अख्खा महाराष्ट्र ओळखायचा, पण ह्या वेळेस मला पूर्ण भारतातून प्रेम भेटतंय आणि गुलाबी साडीमुळे ते शक्य. काम करत गेलो मी, हिंदी गाणे केले, मी मराठी गाणे केले, मला सक्सेस नाही भेटला. खूप म्हणजे खूप वेळ लागला, पण वेळ प्रत्येकाच्या लाईफ मध्ये स्ट्रगल आहे, तर मी असं सांगणार नाही की माझा खूप स्ट्रगल आहे. गुलाबी साडीच नाही, नऊवारी नाही. आता ह्या गाण्याचे पण ते व्ह्यूज संजू ह्या वेळेस तर एका दिवसात एवढे झाले, ह्या वेळेस तेवढे झाले. माझे खूप चिमुकले चिमुकले फॅन्स आहेत. म्हणजे मी कुठे जरी जातो ना मॉल वगैरे मध्ये किंवा बाजारात मार्केटमध्ये, तर जे लहान लहान मुलं आहेत ना ते माझ्याकडे असे बघतात, त्यांना क्लिक होतं की ह्याला कुठे तरी. नमस्कार, मी रोहन दसवडकर, मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जिने फेसबुक म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका, यूट्यूब म्हणू नका, शॉर्ट्स रील्स सगळीकडे त्याच्या गाण्याची चर्चा आहे, त्याची चर्चा आणि टचवूड ही चर्चा अशीच कंटिन्यू राहणार आहे. संजू राठोड आपल्यासोबत आहे, व्हेरी वेल नोन पॉप्युलर सिंगर. हाय संजू दादा, कसा आहेस? मस्त मस्त, तू कसा आहेस? पण मस्त. पण मला हेच विचारायचं आहे की वेगवेगळ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतंय, एवढे रील्स होत आहेत, एवढे शॉर्ट्स होत आहेत. ब्राईड तुझे नवरी कालच रिलीज झाले ना, आज 1 मिलियन क्रॉस करेल आणि त्याच्यापुढे मेनी मोर चालूच राहणार आहे. एकंदरीत कशी फिलिंग आणि काय वाटतं? फिलिंग खूप भारी आहे. म्हणजे एवढं प्रेम मला प्रेक्षकांचा भेटतोय ना, तर मला वाटतं की आशीर्वादच आहे माझ्यासाठी खूप मोठा. आणि मी अजून खूप खूप चांगले चांगले गाणे करत राहणार, असंच प्रेम ठेवायला पाहिजे. बरं, मला तुला विचारायचंय की ब्राईड तुझी नवरी हे गाणं करण्यामागचं तुझी संकल्पना काय होती, तुझा थॉट प्रोसेस काय होता? कारण का संजू दादाचं गाणं म्हटलं की कुठलंही गाणं असू दे, मग ते नऊवारी असू दे किंवा गुलाबी साडी असू दे, काय ना काय त्या मागची बिहाइंड द स्टोरी असते. तर मला ह्या मागची बिहाइंड द स्टोरी जाणून. येस येस, याच्या मागे स्टोरी अशी आहे की प्रत्येकांना जे कपल आहेत जे त्यांना प्रत्येकांना एकमेकांशी लग्न करायचं असतं, पण काही फॅमिलीमुळे घाबरतात तर काही जॉब नसल्यामुळे घाबरतात. तर मला वाटतं की ही त्यांची फिलिंग आहे की ते त्यांचं दोघांचं कन्वर्सेशन आहे की ते एकमेकांना काय सांगतात आणि ते आपण मांडून आणले ब्राईड तुझी नवरी मध्ये. बरं, मला विचारायचं आहे की वैष्णवी आणि नितीश सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण का तुम्ही तिघही वेगवेगळ्या पटडीतले आहात, ऍक्टर, डान्सर, सिंगर, मग ज्यावेळेस एकत्र आला त्यावेळेस असं सहजासहजे काम तर होणार नाही, हे तर निश्चित आहे. एकंदरीत काय एक्सपिरियन्स होता? खूप मस्ती केली आम्ही मेन म्हणजे, आणि असं वाटलं नाही की कोण, म्हणजे असं वाटत होतं की आम्ही खूप आधीपासून मित्र आहे. म्हणजे आम्ही काम फर्स्ट टाइम केलंय, पण आम्ही फुल नाईट म्हणजे पूर्ण शूट भर आम्ही वाईप केली आहे सेटवर. आणि वैष्णवी आणि नितीश दादा दोघं खूप हार्डवर्कर आहेत, मी ते बघितलं. म्हणजे अक्षरशः पूर्ण रात्रभर शूट केल्यानंतर पण सकाळी त्यांची एनर्जी ऍज इट इज होती, तर मजा आली. आणि मला कळलंय की एका शेवटच्या सीन मध्ये तू तुफान नाचला आहेस, जे त्यांना खूप अनएक्सपेक्टेड होतं, काय सांगशील त्याबद्दल? ऍक्च्युली मला माहिती होतं की मी ते दिसणार नाहीये, म्हणजे माझ्याकडे अँगल नाही, तर मी खूप म्हणजे मी खूप छान लग्नातला डान्सर आहे असं म्हणता येईल. जनरेटरवर पण मी नाचू शकतो. तर खूप मजा केली आम्ही, आणि मला माहिती आहे की शेवटचा सीन आहे, तर असं पण पॅकअप होणार आहे, तर आता शेवटी शेवटी आपण थोडा डान्स करूनच घेऊ. बरं, मला विचारायचं की घराघरात तू आता सध्या पोहोचलायस, तुझी गाणी सगळीकडेच वाचतायत, रील्स एवढे बनतात, एवढे शॉर्ट्स त्याच्यावरती बनतात. आता लोक तू कुठे गेल्यावर त्यांच्यामध्ये मिसळत असशील आणि लोक तुला पटकन ओळखत असतील, तर तुझी एखादी चांगली फॅन मुवमेंट आमच्यासोबत शेअर? नाही, ऍक्च्युली सगळ्यांसोबतच खूप छान मुवमेंट्स आहेत, कारण की एवढं प्रेम भेटणं हे गणपती बाप्पाचा आशीर्वादच आहे. आणि सगळ्यात भारी मला वाटतं की माझे खूप चिमुकले चिमुकले फॅन्स आहेत. म्हणजे मी कुठे जरी जातो ना मॉल वगैरे मध्ये किंवा बाजारात मार्केटमध्ये, तर जे लहान लहान मुलं आहेत ना ते माझ्याकडे असे बघतात, त्यांना क्लिक होतं की ह्याला कुठेतरी बघितलंय, पण मग ते लहान असल्यामुळे त्यांना एवढं निकळत की आपण ह्याच्याशी बोलूयात, पण ते बघतात. आणि मी ते नोटीस करतो की लहान लहान मुलं माझ्याकडे कंटिन्यू बघत असतात की अरे ह्याला कुठेतरी बघितलंय बघितलंय, आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे ते बघून कळतं की यांनी मला ओळखलंय. तर ती म्हणजे मला वाटतं खूप भारी फिलिंग आहे. बरं, आईंची काय रिॲक्शन होती? कारण का प्रत्येक गाणं आल्यानंतर त्या व्ह्यूज काउंट करत असतात आणि तुला सांगत पण असतात, मग आता ह्या गाण्याबद्दल काय त्यांचं एक्साइटमेंट? रोज रोज, म्हणजे अक्षरशः मला वाटतं गुलाबी साडीच नाही, नऊवारी नाही. आता ह्या गाण्याचे पण ते व्ह्यूज संजू ह्या वेळेस तर एका दिवसात एवढे झाले, ह्या वेळेस तेवढे झाले, तर ते आणि त्याच्यानंतर ते आता सध्या गावाकडे जातात ना, तर तिकडे माझी खूप प्रशंसा होते की अरे संजू 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 संजू, तर त्यांना जी खुशी भेटते ना ते बघून मला खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. बरं, आता घराघरामध्ये तू पोहोचला आहेस, पण लोकांना त्यामागची बिहाइंड द स्टोरी तुझ्या मागची बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. कारण का संजू राठोड घराघरात हे नाव पोहोचलंय, पण त्यामागे जे काही स्ट्रगल आहे, तू कुठून आलायस, त्याच्यानंतर कशाप्रकारे तू गाणी केली, तू पहिली हिंदी गाणी पण केलेलीस आणि त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की तू रिमूव्ह पण केलीस आणि त्याच्यानंतर मराठीकडे तू कुठेतरी वळलायस आणि तुला त्यानंतर लोकांचं प्रेम मिळत गेलं, एकंदरीत ही स्टोरी काय ह्या सगळ्या मागची?
नाही बघा, स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतं. फक्त मला एवढं सांगायचं आहे की मी काम करत गेलो, मी हिंदी गाणे केले, मी मराठी गाणे केले, मला सक्सेस नाही भेटला, खूप म्हणजे खूप वेळ लागला. पण वेळ प्रत्येकाच्या लाईफ मध्ये स्ट्रगल आहे, तर मी असं सांगणार नाही की माझा खूप स्ट्रगल आहे. बाकी काम करत राहिलो आणि पुढे पण करत राहणार. मला जाणून घ्यायचं की आता ह्यानंतरचे तुझे अपकमिंग प्रोजेक्ट काय असतील. म्हणजे आता वैष्णवी आणि नितेश तर यामध्ये नवऱ्याकडचे नवरीकडचे दिसतायत, ती करवली आहेत किंवा फ्रेंड्स आहेत. मग आता ह्याच्या पुढचं गाणं आम्हाला असं पाहायला मिळणार आहे की त्या दोघांचंच लग्न वगैरे झालंय आणि त्यावरती संजू दादाचं एक वेगळं गाणं आलंय. ऍक्च्युली जोक सोबत, ऍक्च्युली पुढचं गाणं लवकरच येणार आहे आणि ह्या पोस्टर मध्ये पण त्या गाण्याची हिंट आहे. जसं गुलाबी साडी आहे आणि मी ब्लॅक कलरचं काहीतरी घातलंय, तर त्याच्यावर हिंट आहे, तुम्ही गेस करा. ओके. बरं, आता प्रेक्षकांचं ज्यावेळेस आपल्याला प्रेम मिळतं त्यावेळेस कुठेतरी असताना की आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी चांगलं काम करायचं असतं, मग ती ऊर्जा तुझ्यामधून कुठून येते आणि ती प्रेरणा तू कोणाकडून घेतोस? मी म्हणजे माझे समर्थक आहेत आणि मी त्यांच्याकडनंच इन्स्पायर होतो, कारण की ते मला एवढं प्रेम करतात, तर मला असं वाटतं की मी अजून खूप चांगलं काहीतरी करायला पाहिजे, ज्याच्याने त्यांचं प्रेम वाढतच जायला पाहिजे. तर मी त्याचप्रमाणे काम करत असतो आणि मी अपेक्षा ठेवतो की त्यांचं प्रेम नेहमीप्रमाणे अजून वाढत जाणार. बरं, आता तुला दोन छोटे टास्क आहेत, तुला दोन गाणी गायचे आहेत. खरं तर हा डिस्क्लेमर मी तुला आधीच द्यायला पाहिजे होता की तू बसलायस माझ्या बाजूला आणि मी तुला असं सोडणार नाहीये, गाणं तर तुझ्याकडून गाऊन घेणार आहे. ब्राईट तुझी नवरी हे गाणं जे व्हायरल होत चाललंय आणि असंच खूप प्रेम प्रेक्षकांचं मिळणार आहे त्याला, त्याच्या दोन ओळी आणि एक आहे की गुलाबी साडीच. ओके. अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडान बोल, मिठीत येऊन जा. येणार ना घराणे तुला नवरी करून आता, नेणार ना. येणार ना घराणे तुला नवरी करून आता, नेणार ना. क्या बात आहे. आणि जे गाण्यावरती खूप लोकांनी रील्स केले आहेत अजून पण ते गाणं ट्रेंडिंगला आहे, ते म्हणजे गुलाबी साडी. खरं असं कधी झालंय का आता की लोक तुला गुलाबी साडी फेम म्हणूनच असे ओळखायला लागलेले आहेत? येस येस, सगळे मला वाटतं गुलाबी साडी, नऊवारी साडीमुळे तर खूप अख्खा महाराष्ट्र ओळखायचं. पण ह्यावेळेस मला पूर्ण भारतातून प्रेम भेटतंय आणि गुलाबी साडीमुळे ते शक्य झालं. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. कांट कंट्रोल, म्हणजे आपण कंट्रोल करू शकत नाही. आता जर आपण उभे असतो तर कदाचित डान्स करून टाकला असता आपण पटकन. बरं, मला आता एक जाता जाता तू तुझ्या चाहत्यांना काय सांग? नेहमीप्रमाणे ह्या गाण्याला पण तेवढंच प्रेम द्या, तेवढीच मेहनत आहे आणि बस तेवढंच सांगेल की तेवढंच प्रेम द्या. आवडलं तर कमेंट्स करा, खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून, तर कमेंट्स करा. बरं, तू जे काही तुझं अपकमिंग प्रोजेक्ट्स असतील आणि ब्राईड तुझी नवरी हे असंच मिलियन ब्रिलियन क्रॉस करो, यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.